करा, बाकी पटलावर ठेव ना. सभापती महोदया, आपल्या लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने आणि त्यांचं सामाजिक आणि आर्थिक सुरक्षाचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे म्हणून आपण सरकारने निर्णय घेतला आहे. त्यांच्याबरोबर अनेक, मी डिटेलमध्ये जात नाही, फक्त एक सारांश असतो, आणि अनेक बैठका त्यांच्यासोबत झाल्या जुन्या पेन्शन संघटनेच्या विविध संघटनांच्या बरोबर, आणि मागच्या अधिवेशनामध्ये आपली बैठकही झाली. त्यांनी आंदोलन सरकारवर विश्वास ठेवून मागे घेतलं आणि सरकारवर विश्वास ठेवला, त्यामुळे या बैठकांमध्ये दोन्ही आपले उपमुख्यमंत्री अजितदादा देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवारजी आणि आपले संबंधित मंत्री, विरोधी पक्ष नेते होते, आणि एक साधक बाधक चर्चा होऊन एक कमिटी स्थापन झाली. ती समिती आपले के पी सुबोध कुमार, के पी बक्षी, सुधीर कुमार श्रीवास्तव, तसेच लेखाव कोषागारे विभागाचे संचालक यांचा समावेश होता, आणि त्यांनी एक वेळेमध्ये अहवाल सादर केला, आणि या अहवालानंतर कर्मचारी अधिकारी संघ यांच्या संघटनांशी चर्चा देखील झाली, आणि या दोन्ही चर्चांमध्ये आपले दोन्ही उपमुख्यमंत्री होते, अत्यंत सकारात्मक सूचनाही झाल्या, आणि मध्यंतरी त्या दरम्यान केंद्राप्रमाणे राज्यातील 80 वर्ष पूर्ण झालेल्या निवृत्ती वेतनधारकांना वाढीव निवृत्ती वेतन देण्यात यावे अशी मागणी पुढे आली. त्यावर देखील मंत्रिमंडळानं ठोस निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे. आणि त्याचबरोबर 2005 मध्ये भरतीच्या जाहिराती निघाल्या, पण भरती प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने कालांतराने सेवेत दाखल झालेल्यांच्या मुद्दाही चर्चेत होता. या मुद्द्यावरही आपण अशा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला, याचाही 26,000 पेक्षा जास्ती लोकांना अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लाभ होणार आहे. आणि म्हणून आपण त्या अहवालावर चर्चा झाली आणि संबंधित सर्व संघटना ज्या आहेत यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्यांनी हे सर्व मान्य केलं आणि त्यांच्या मान्यतेने आपण हा निर्णय आज घेतोय. शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर अपर मुख्य सचिव वित्त व अपर मुख्य सचिव सेवा यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची तत्वे निश्चित केली आहेत. त्यास अधिकारी कर्मचारी संघटनेने संमती दर्शवलेली आहे. समितीचे निष्कर्ष व शिफारशी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारामधील चढ उतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी. म्हणजे मार्केट लिंक असल्यामुळे कधी समजा चढ उतार झाला तर जो गॅप असेल तो राज्य सरकारने तो भरून काढावा, ही जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी, हे शिफारशीतील तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ, तसेच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल. या बाबतीमध्ये राज्य शासनाने यथोचित हा निर्णय घेतला आहे. आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या हितासाठी हा ऐतिहासिक निर्णय आज झालेला आहे. या निर्णयामुळे लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देखील मी, त्यांच्या कुटुंबियाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. माननीय मुख्यमंत्र्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी 2005 नंतरच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या निम्म्याहून निम्मे रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल याचा निर्णय घेतला सकारात्मक.
परंतु मागच्या अधिवेशनामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदय मी आपल्याला म्हणालो होतो की आपण निर्णय घेणार आहात पण हत्ती गेला आणि शेपूट राहिलं असं होऊ नये. 2005 अगोदरचे काही लोक थोडेसे शिल्लक राहिलेले आहेत आणि ते अडचणीत सापडतील. जे सरकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही जाहिरात आधीची आहे पण नंतर नियुक्त झाले त्यांना सुद्धा OPS लागू केली. त्याच पद्धतीने वस्तीशाळा शिक्षक जे 10 वर्ष कार्यरत होते आणि दुसरे विनोदन तत्वावरील जे शिक्षक जी संख्या अत्यंत कमी आहे त्यांच्याबाबत सुद्धा सकारात्मक निर्णय आपण लवकर घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला वाटतं युनियनने याबाबत आपल्याला वेगळं निवेदन दिलं आणि त्यांना तुम्ही वेळ द्यायचं मान्य केलेलं आहे. तुम्ही तेवढं जर एकदा आश्वासन या पटलावर दिलं तर त्याचा एक मोठा दिलासा त्यांना मिळेल आणि आपल्याबद्दलचा विश्वास वाढेल. नाही पहा, निवेदनावरती एवढी अशी चर्चेची पद्धत नसते पण मी प्रत्येक वेळेला परवानगी देते आणि आभार मानून उभे राहतात आणि सगळं वेगळंच काहीतरी. नाही नाही विक्रम काळे बोला पण आता, पण 1 मिनिट बोला, जास्त लांबलोचक नकोय. कपिलजी तुमचं झालेलं आहे, सतीश पाटील साहेब तुम्ही 1 मिनिट फक्त. सभापती महोदय एक एक मिनिट घ्या, उगाच लांबलोचक नको. मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय महत्वाचा आणि शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याशी आणि कुटुंबाशी निगडीत असलेला आणि गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून सातत्यानं प्रत्येक अधिवेशनावर मोर्चे घेऊन हे लोक येत होते. त्यामुळं गत नागपूर अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समवेत राज्य सरकारी कर्मचारी संघ आणि विविध शिक्षक कर्मचारी संघाची समन्वय बैठक झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा मी मांडलेला होता सभापती महोदय. 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे सेवेत आलेले मुख्यमंत्री महोदय जे शिक्षक आहेत कर्मचारी आहेत ते ऑलरेडी 1 नोव्हेंबर 5 पूर्वी त्यांची नियुक्ती आहे. आपण ज्यांची जाहिरात 1 नोव्हेंबर 5 पूर्वी होती पण नियुक्ती 1 नोव्हेंबर 5 नंतर दिली त्याला आपण इथं घेतलंय बरोबर आहे, पण 1 नोव्हेंबर 5 पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये घेतलं पाहिजे ही आमची मागणी आहे. त्याचा उल्लेख ह्या निवेदनामध्ये नाहीये पण जो निर्णय 1 नोव्हेंबर 5 नंतरचा घेतलाय त्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचे राज्यातल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो. परंतु 1 नोव्हेंबर 5 पूर्वीचा उल्लेख होणं त्या बाबतीतला निर्णय घेणं ही सुद्धा विनंती या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांना मी करतो. चला सतीश पाटील साहेब, सरनाईक साहेब खाली बसा. सन्माननीय सभापती महोदय, मुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, जुनी पेन्शन हा एक बरेच वर्षाचा विषय पेंडिंग होता, तो मार्गी लागलेल्याचा आनंद आम्हा सगळ्यांनाच आहे. परंतु GR निघताना, कारण की होणार नाही होणार अशा चर्चा चालू होत्या, आपण मतपरिवर्तन केलं त्याबद्दल धन्यवाद. परंतु सकारात्मक म्हणलं मी, मतपरिवर्तन झालं ते चांगलं आहे. GR करताना त्यात कुठल्या त्रुटी राहू नयेत, कारण की संघटनांच्यावर आपण जी नागपूरमध्ये बैठक घेतली त्यामध्ये अनेक विषय चर्चेला आले, ज्याचा उल्लेख कपिल पाटील आणि विक्रमने केला की एक वर्षातले काही विषय राहिलेले आहेत ते दोन्ही विषय देखील ते GR करताना किमान त्यामध्ये समाविष्ट व्हायचे किंवा GR करण्यापूर्वी परत एकदा संघटनांच्यावर बैठक घेऊन त्यामध्ये GR करताना योग्य तो GR निघावा, नाहीतर मग निर्णय झाला म्हणून इकडे आम्ही आनंद व्यक्त करायचा आणि GR मध्ये दुसरं याचं एवढी खबरदारी किमान सरकारनं घ्यावी अशी आमची अपेक्षा. ठीक आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय आणखीन त्यांचा सर्व सहकारी, एक शिक्षक प्रतिनिधी म्हणून मी मनापासून त्यांचे अभिनंदन करेल. मी जे बोलतो ते करतो हे ब्रीद वाक्य आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचं आहे आणि त्यामुळं त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय त्यांच्या कार्यकालात घेतले, त्यामध्ये हा एक निर्णय जो घेतलेला आहे राष्ट्रीय सुधारित निवृत्ती वेतन प्रणाली, या प्रणालीच्या माध्यमातून शिक्षकांवर अन्याय होणार नाही अशा 2-3 भूमिका आमच्या विक्रम काळे साहेबांनी कपिल पाटील साहेबांनी मांडल्या, त्याची पूर्तता CM साहेबांनी करावी अशी मी विनंती करतो आणि मनापासून सर्व मंत्रिमंडळाचे माननीय मुख्यमंत्री साहेबांचे उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार असतील फडणवीस साहेब असतील यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद, थँक्यू. मुख्यमंत्री सभापती महोदया, हे अभिनंदन करता करता नवीन मुद्दे पण आले. काय असं आमचं सभागृह फार म्हणजे अद्वितीय सभागृह आहे आमचं. यांना सगळ्यांना अनपेक्षित निर्णय आहे, यांना वाटलं नव्हतं सरकार करेल बऱ्याचदा आरक्षण. पण तुम्हाला जे सांगतो आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि बोलताना 100 वेळा विचार करून नंतरच उत्तर देतो आणि बोलतो आणि आश्वासन देतो.
त्यामुळे मराठा आरक्षणाचं झालं त्याचं आता आज पोलीस भरती आहे, पोलीस भरती आणि शिक्षक भरतीला ते लागू झालं आहे, त्यामुळे आपल्या लोकांना सांगा त्या भरतीत आरक्षणाचा लाभ घ्या. त्यामुळे हे जे आहे हे आम्ही हा पण मोठा विषय होता, हा पण आपल्या राज्याच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय आहे, गंभीर विषय आहे, फायनान्शियल इम्प्लिकेशनचा विषय आहे, खूप मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांचा हा विषय आहे. त्यामुळे मी काही सूचना ज्या आले मुद्दे आले ते समितीकडे आपण रेफर करू आणि 1 नोव्हेंबर 2000 पूर्वी जे कोणी आहेत आता आपण 26,000 लोकांना त्यात धरलेले आहेत, त्याच्यामध्ये आहेत काय त्याच्यापेक्षा बाहेर आहेत ते विषय छोटा आहे. एवढ्या लोकांना आपण दिलेला आहे, एवढ्या बाकी लोकांना कशाला नाराज करू आपण, त्यामुळे त्यांना आपण ते आपल्या समितीला हे करू याच्या बाबतीमध्ये, वाटली तर एक त्यांना बैठक घ्यायला लावू आपल्या ह्यांना आणि ते करूया. धन्यवाद.